नमस्कार मी डॉक्टर कविता राणे प्रश्न महाराष्ट्राचे या एबीबी माझाच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आकाशाला भिडलेले सध्याचे पेट्रोल डिझेलचे दर पाहता सगळंच काही सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर जाते त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या वस्तू भाजीपाला अशा सगळ्याच्या किमती सध्या अव्वाच्या सव्वा वाढल्यात शेतकऱ्यांसमोरच्या अडचणी संपता संपत आहेत विजेची बिलं भरताना अक्षरशः नाकी नऊ येत आहेत विद्यार्थी आणि पालकांना मुलांच्या शैक्षणिक प्रगतीची चिंता भासतीये समस्यांची ही लिस्ट अजिबात न आहे पण या सगळ्या समस्यांकडे कानाडोळा करत स्वतःला राजकीय कैवारी म्हणून घेणारे हे मात्र वेगळ्याच मुद्द्यांवर राजकारण करत आहेत सर्वसामान्य जनतेची सध्या हीच भावना बनली आहे त्यामुळे तुम्हा सर्व प्रेक्षकांच्या घराघरातील मनामनातील अनेक प्रश्नांची चर्चा आज एबीपी माझाच्या या व्यासपीठावर होतीये महाविकास आघाडी सरकारनं याच टप्प्यावर आपला अर्धा कार्यकाळ पूर्ण केलाय अडीच वर्षांची टर्म पूर्ण झाली आहे अजून अडीच वर्षे शिल्लक आहेत आतापर्यंतचा लेखाजोखा आणि आगामी वाटचाल महाविकास आघाडी सरकारची या सगळ्याची चर्चा आज दिवसभर आपण करतोय एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात प्रश्न महाराष्ट्राचे तर गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा सर्वात मोठा परिणाम झालाय तो उद्योग क्षेत्रावर कोविड काळामध्ये राज्याची अर्थव्यवस्था पूर्णतः कोलमडून म्हणून गेली राज्याचा आर्थिक विकास दर असेल दरडोई उत्पन्न असेल जी असेल यावर नेमका कोरोनाचा कसा फटका बसला सध्या महसूल विभाग कसं काम करताय राज्याची तिजोरी रिकामी राहू नये यासाठी महसूल विभागाकडनं कोणती विशेष काळजी घेतली जाते अशा असंख्य प्रश्नांसंदर्भात आपण अधिक बोलूया संवाद साधूया राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी नमस्कार आपलं स्वागत आहे अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत अडीच वर्षांचा काळ अजून बाकी आहे आता या घडीला पुढच्या काही काळात कोणते प्रश्न आपल्या खात्यातले सोडवण्यास आपण प्राधान्यक्रम देणार आहात काय मुख्य प्रश्न वाटतात महसूल विभाग हा तर संपूर्ण शासनाचा कणा मानला जातो विशेषतः आमचे सर्व आयुक्त विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी प्रांताधिकारी अधिकारी म्हणतो तहसीलदार तर तलाटेपर्यंत आपण जर पाहिलं तर हे महसूल विभागाचे अधिकारी आहेत परंतु त्यांच्यावर जबाबदारी जी असते ती शासनाच्या अनेक विभागांची जबाबदारी त्यांच्यावर येत असते शासनाचा कोणताही जी आर जर पाहिला कोणत्या विभागाचा जी आर काढला तरी त्यात तर सहज म्हणून टाकलेलं असतं की जिल्हाधिकारी यांनी शेततळ्याचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांनी करावं अवजाराचं वाटप जिल्हाधिकाऱ्यांनी करावं तर हे सगळं कोणत्या याची जबाबदारी आणि त्यामध्ये आम्हाला काही असं आनंद आहे त्यामध्ये की एक विश्वास त्यामध्ये निश्चितपणे दाखवला जातो दा महसूल विभागावर आणि त्यामुळं खूप विषय त्यांच्याकडं येत असतात ही वस्तुस्थिती आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर कोरोनाच्या संकटामध्ये सर्व विभागांनी खूप चांगलं काम केलं आपलं नाकारता जमाने खूप चांगलं यशस्वीरितीनं आपण कोरोनाचं संकट दोन वर्ष हाताळलेलं आहे त्यामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं महसूल विभाग आणि ते त्यांचे अधिकारी आमचे आयुक्त असतील जिल्हाधिकारी असतील तर प्रांत तहसीलदार शेवटच्या माणसापर्यंत आमचा कोतवालापर्यंत प्रत्येक आमचा हा संवर्ग सतत कामामध्ये होता जबाबदार होता म्हणजे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शेवटी त्या जिल्ह्यात काय चाललं याचं उत्तर हे शेवटी जिल्हाधिकारी देत होता माननीय मुख्यमंत्री असतील आम्ही बैठका ज्यावेळेस घ्यायचो त्यावेळेस काय चाललं त्या जिल्ह्यात आणि काय करायचं त्याच्यात त्या सुद्धा पॅन्डमिकचा जो ॲक्ट आहे त्याप्रमाणे सुद्धा जिल्हाधिकारी प्रमुख असतो आणि त्यांनी निर्णय घ्यायचे असतात कसं कंट्रोल करायचं आहे यामध्ये पूर्णपणे जबाबदारी महसूल विभागाच्या जिल्हाधिकारी आणि अधिकारी वर्गानं खूप चांगल्या पद्धतीनं सांभाळलेली आहे या या सगळ्या याच्यामध्ये दोन वर्षाच्या कालखंडामध्ये महसूल विभाग हा या कामामध्ये खूप गुंतून राहिला तरी परंतु आम्ही असं पाहिलेलं आहे की पुढच्या काळामध्ये आमची जबाबदारी एक असते की आमच्या नागरिकांना चांगल्या प्रकारची सेवा मिळाली पाहिजे ती सेवा सहजतेनं मिळाली पाहिजे पारदर्शक पद्धतीनं मिळाली पाहिजे ही हा प्रयत्न त्यामध्ये आम्ही ठेवलेला आहे आणि म्हणूनच आपलं ह्या दोन वर्षामध्ये सुद्धा मी पुन्हा अडीच वर्ष आता होत आहेत अडीच वर्षामध्ये अनेक गोष्टी सहजतेना कशा उपलब्ध होतील पारदर्शक आणि कशा उपलब्ध होतील यावर भर आपल्या सगळ्यांना दिसेल मला हे काम आणखी पुढे अडीच वर्षामध्ये आणखी पुढे आहे झाली तुमची आताची प्रशासकीय बाजू पण तुमचा जो कोर आहे तो महसूल आहे महसूल गोळा करणं राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतो की बारा पूर्णांक एक टक्क्यांची ग्रोथ यावर्षी आपल्याला या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला दिसली कोणते सेक्टर्स आहेत जे आपल्याला आता कोरोनाच्या नंतर बदललेले आहेत की काही सेक्टर्समधनं से आपल्याला जास्त महसूल मिळू शकतो काही सेक्टर्समधनं से कमी काय बदल झालेत कोरोना आमच्या विभागाला नाव महसूल किंवा रेव्हेन्यू असं जे आहे ते पूर्वीच्या काळामधल्या जे होतं ते महसूल गोळा करणं सारा गोळा करणं या पद्धतीनं होतं आणि त्यामुळे ते महसूल आणि रेव्हेन्यू असं जोडलं गेलं खरं अर्थानं त्या आता एक भाग आमच्याकडे आहे विशेषतः स्टॅम्पचा हा जो विषय आहे रजिस्ट्रेशन त्याच्यामधून खरा महसूल आपण आम्ही देत असतो या मग गौन खनिज हे सगळे विषय आहेत परंतु राज्याला जो महसूल एकत्र एक गोळा होत असतो त्यामध्ये त्या आता एक मर्यादित एक वाटा आमचा आहे आणि तो म्हणजे स्टॅम्प ड्युटीतून महसूल जो उभा होतो आणि या दोन वर्षामध्ये आम्हाला त्यामध्ये अडचणी आल्या कारण पूर्णपणे रजिस्ट्रेशन ऑफिस बंद होते हे सगळं असलं तरी आम्ही काही निर्णय त्यामध्ये जे घेतले विशेषतः आपण पाहिलं असेल एक निर्णय असा घेतला की घर जे खरेदी कोणत्याही खरेदीसाठी आम्ही स्टॅम्प ड्युटीमध्ये पहिल्या फेजमध्ये तीन महिन्याकरता तीन टक्के सवलत दिली स्टॅम्प ड्युटी नंतर दोन टक्के दिली आणि आम्हाला इतका मोठा प्रतिसाद त्यामध्ये मिळाला की त्या त्यावेळेस आम्हाला एकंदर जो रिव्हेन्यू त्या म्हणजे कोरोना नसतानाच्या त्या कालखंडात उभा केला होता त्या कालखंडात त्याच्यापेक्षा जा जास्त रिव्हेन्यू आपण गोळा करू शकलो आणि खूप मोठ्या प्रमाणावर लोकांनी खरेदी केली याची घरांची खरेदी विशेषतः घराची खरेदी खूप झाली आणि जे हा सेक्टर जो होता घर बांधणीचा ज्याच्यामध्ये खूप अडचणी निर्माण झाल्या होत्या लाखो फ्लॅट्स पडून राहिलेले होते त्यामध्ये पुन्हा गती आली बरी ही गती पैसा उभा राहतो त्यांच्याकडे याचा अर्थ तो पुन्हा व्यवहारावर जात असतो कारण ते अनेकांचे देणं त्यांना द्यायचं दे असतं सामान्य मजुराला पैसा मिळतो तो पुन्हा दुकानामध्ये जातो प्रोडक्शन चालू होतं ही अर्थव्यवस्थेला जी गती द्यायची होती ती खूप चांगली गती आमच्या त्या त्या एका निर्णयामुळं झालेली आहे आणि याचं देश पातळीला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं कौतुक झालेलं आहे परंतु एकंदर रेव्हेन्यू गोळा करणं यावर्षी सुद्धा स्टॅम्पच्या याच्यामध्ये आमचा रेव्हेन्यू चांगला राहिलेला आहे परत गौण खनिज ह्या काही गोष्टी आहेत का त्याच्याबरोबर त्याला जोडल्या जातात अखेर रेव्हेन्यू गोळा करण्याकरता हे मर्यादित आता रेव्हेन्यू म्हटलं तर आपल्याला वाटतं फक्त तिजोरी भरण्याचं काम एवढं आता अनेक विभाग आहे की त्याच्यामध्ये भर घालत पण पण हे सगळं होत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला फक्त महसूल मंत्री म्हणून प्रश्न विचारणार नाही कारण सरकारचा सगळ्यात महत्वाचा घटक पण तुम्ही आहात तर सध्या कोरोनाच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एकीकडे महागाईला तोंड द्यावं लागतं जनतेला आणि दुसरीकडे बेरोजगारी आहे की कोरोनाच्या काळामध्ये नोकऱ्या गेल्या लोकांच्या नवीन रोजगार उपलब्ध जे होत आहेत ती त्याची संख्या खूप लिमिटेड आहे आणि गावागावांमध्ये कारण की तुम्ही नगर जिल्ह्याचं नेतृत्व करता गावागावांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तरुण असे आहेत की ज्यांच्या हाताला काम नाही आहे आणि सध्या शेतीनं जरी आपल्याला कोरोनाच्या काळात तारलं असलं तरीसुद्धा तिथं काम करण्यासाठीची जी उत्सुकता आहे ती कमी आहे तर अशा स्थितीमध्ये आपण आत्ता राज्य म्हणून कुठे उभे आहोत हा एक खूप ज्वलंत प्रश्न आहे महाराष्ट्रातला बेरोजगारीचा प्रश्न हा निव्वळ महाराष्ट्राचा प्रश्न नाही तो संपूर्ण देशापुढील प्रश्न आहे आणि आज आपली जी तरुणांची संख्या आपल्या देशातली आहे त्याचं जर टक्केवारी पाहिलं तर मोठा घटक आपला तरुण आहे आज बरोबर तरुणांचा ही वाटा मोठा आहे वय मर्यादित आता अशा लोकांना काम देणं खरं एक गावोगाव खूप मोठी संख्या आहे की ज्यांच्या हाताला काम देण्याची आवश्यकता आहे आणि ही पूर्णपणे पातळीची सुद्धा स्थिती आहे यामध्ये खरं म्हणजे देश पातळीवरून आणि कुणी आम्ही जे समाज धोरीण म्हणतो किंवा पुढं देश नेण्याचा प्रयत्न करणारे आम्ही कोणत्या पक्षाचे कुणीही असू यांनी ज्या काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करायचा आहे आपल्या देशाकरता राज्याकरता त्यामध्ये या बेरोजगार तरुणांचा विषय हा प्रामुख्यानं घेतला पाहिजे या मताचा मी आहे आता असं असतं की याच्यामध्ये कशा पद्धतीनं रोजगार निर्माण होईल हे प्रश्न आहे शेतीची मर्यादा आहे शेतीत पुन्हा वाटण्या होत छोटे होत चालला अनेक प्रश्न शेतीमध्ये आहे शेतीत कुणी थांबण्यास तयार नाही अशी अवस्था आहे शेतीवरचा भार कमी करणं आवश्यक आहे परंतु रोजगार तर शेवटी आता शहरात तरी किती रोजगार निर्माण म्हणून या या सगळ्या याच्यामध्ये आम्ही पाहतो समजा आपण नगर जिल्ह्याचंच म्हटलं तरी आम्ही पाहतो की आमच्याकडं दुधाच्या धंद्यामुळं दूध दुधा व्यवसाय जो आहे त्याचा परिणाम तिथल्या गरीब माणूससुद्धा गरीब तरुणसुद्धा दोन तीन गायाचं पालन करतो तो दूध निर्माण करतो तो दूध घालतो रोजगार तयार होत असतो शेवटी आपल्याला अशा काही गोष्टी कराव्याच लागतील की कर ज्याच्यातून या तरुणाला काम मिळेल आपल्या अर्थव्यवस्थासुद्धा च चांगली होईल सक्षम होईल या दृष्टीनं काम हे करावंच लागणार आहे याच्याकरता खूप विचार करू खरं म्हणजे नीती आयोग याच्यावर निश्चितपणे विचार करत असेल परंतु यावर खूप काम करण्याची आवश्यकता संपूर्ण देशाकरता आहे राज्याकरता सुद्धा हे मी मान्य करतो पण त्या त्या आता अनेकदा आम्ही बघतो की दाओसला गेलेत आपलं आपले मंत्री आणि तिकडून खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आपले काही करार होत आहेत मोठमोठ्या कंपन्यांशी तिकडून गुंतवणूक येते पण ते एक्झिक्युशन होण्यासाठी त्याला वेळ लागतो आणि अर्थातच की परत आपल्या इथल्या स्किल्ड लेबरला किती काम मिळतं हा पण एक मोठा प्रश्न आहे पण त्याच्या पुढे जाऊन तुम्ही मगाशी महसूल विभागाबद्दल बोलत असताना तुम्ही म्हणालात की आम्ही आम्ही लीड करतो खरं तर गव्हर्मेंट लीड करण्याचं कामच महसूल विभाग करतं म्हणजे कारण मा सामान्य माणसाचा सा पहिला संबंध येतो तो महसूलशी येतो hmm. तर दुसरा महत्वाचा प्रश्न हे जे गावोगावच्या रेती ठेक्यांचं <laughs> जे चालू असतं म्हणजे आज इकडे हल्ला झाला तहसीलदारांच्या गाडीवरती हल्ला झाला काय तलाठ्यालाच मारहाण का झाली कोणीतरी गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला रॉयल्टी भरलीच नाही नदीतून वाळूच पळवली हे कधी थांबू शकतं महाराष्ट्रातून कारण की हा खूप मोठा ज्वलंत प्रश्न मधल्या काळामध्ये तर रेती ठेकेच बंद होते त्याच्यामुळे रेतीचा प्रश्न वेगळाच तयार झाला होता नाही एक लक्षात घ्या का माझ्या महसूल विभागापुढचे जे प्रश्न आहे ते प्रश्न आम्ही काम करत राहतो पुढं जात राहतात स्मृती जातात जसं जा म्हणतो आम्ही सहजतेनं जात असतात आणि काही अडचण येत नाही परंतु आ, आश, हा रीती हा जो वाळू हा प्रश्न आहे हा माझ्याकरताच नाही वर्ष वर्षय। जे जे सरकार आले असतील जे महसूल मंत्री झाले असतील आणि त्या सरकारांकरता त्या महसूल मंत्र्यांकरता कायमच ती हातात निस्तावी तशी माफिया निष्ठून जातात <laughs> बाकी काय राहत नाही आता <laughs> सभागृहामध्ये सुद्धा आमच्या आमच्याकरता तो प्रश्न सगळ्यात विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर विचारला जात असतो ही वस्तुस्थिती आहे काय झालं एक विकासाच्या कामाला बांधकामाला खूप गती आलेली आहे आणि त्याचा पुरवठा जो आहे तो वाळू हे त्याचा अविभाज्य भाग झालाय खरं अविभाज्य नाही त्याच्यात आता कृत्रिम वाळू सुद्धा तयार करते दगडांपासून परंतु आज तरी वाळू वापरली जाते आहे आणि त्याची असलेली मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे त्यात दुसरी अडचण एक महत्वाची आहे आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्हाला शक्य आहे काही गोष्टीत परंतु यामध्ये विशेष विभाग येतो पर्यावरण विभाग आणि यामध्ये मान्य उच्च न्यायालय मान्य सर्वोच्च न्यायालय मान्य हरित हरित हरितलावाद म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार असलं ह्या तिघ तिन्ही याच्याकडे न्यायपीठाकडे लोक जात असतात स्वयंसेवी संस्था पर्यावरणवादी जात असतात त्यांच्या पुढं मांडणी करतात आणि ते काहीतरी निर्णय देत असतात ते आम्हाला बंधनकारक असतात ही निर्णयांची संख्या इतकी आहे आणि इतकी बंधनांची संख्या आहे की आम्हाला जे आर तयार करतो आम्ही शासन निर्णय तयार करत असताना प्रत्येक निर्णयाची अंमलबजावणी झाली का नाही पाहावं लागतं जनसुनावणी झाली का नाही ग्रामसभेचा भाग झाला का नाही सहा वाजाच्या पुढं उचलायची नाही पी ना उचलायची नाही अनेक अनेक त्याच्यामध्ये बंधन इतके बंधन मी तुम्हाला मुद्दाम विचारतो बाबा की हे सुरळीत करणं सगळ्या राज्यांनी किंवा केंद्राकडे एकदा जाऊन ते एकदा नीटपणे सगळ्यांसाठी एकच एक पॉलिसी असायला पाहिजे त्यासाठी काही प्रयत्न होऊ शकतात का नाही होऊ शकत नाही या सर्व राज्यांपुढे हा प्रश्न आहे हे मी नाकारत नाही काही सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु आता माहिती घेत असताना कळतं नाही नाही प्रश्न शेवटी शिल्लकच राहिलेला आहे ही अडचण वस्तुस्थिती आहे खरं म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की का हरित लावादा पुढं एखादी सोयीची संस्था पर्यावरणवादी संस्था मांडते त्यावेळेस आमची काय बाजू आहे ही काय ऐकली जात नसते बऱ्याच वेळा किंवा शासकीय जो वकील उभा राहतो आमचा त्याला त्याचं काही त्यानं ब्रिफिंग घेतलेलं नसतं तो अचानक पुढं जातो आणि ही बाजू न मांडल्यामुळं ते निर्णय देतात आणि तो आम्हाला लगेच बंधनकारक होत असतो ह्या सगळ्या अडचणीतून तो, तो जो शासन निर्णय करतो त्याच्यातून आम्हाला सगळी वाट काढत चालवा लागतं आणि ते जितके नियम तुम्ही कराल तितके अडचणी वाढत असतात किमान ते ठिकेत किमान ते, ते, ते माफियांना किमान त्या वरून सांगा की परत जर कुठल्या तहसीलदाराला तलाठ्याला जिल्हाधिकाऱ्याला त्रास दिले तर तुमचं काही खरं नाही नाही तर खूप कडक नियम आपण त्या बाबतीत शिक्षेचे याचे आहेत जितकं कडक करू तितके नवे प्रश्न त्यामधून सुद्धा तयार होत असतात आमचा विभाग असेल हे सर्व आम्हाला असलं तरी त्यांच्या मर्यादा परत असतात की नदी इतकी दूर असतं की त्याला सोडण्यासाठी त्याने फोन के तेनी तेनी फोन केला केला ते पण आणखीन वेगळंच काम लागून जात पण हे खुनांपर्यंत गेलंय आणि सर्रास खून होत खरंय खरं याच्यामध्ये जो पैसा उभा राहतो सहजतेनं उभा राहतो असं असल्यामुळं आणि त्यामुळं आपोपाशी मंडळी त्याच्यात घुसतात तरी आम्ही पूर्णपणे काळजी घेतोय कडक शिक्षा त्यांना करतोय काही सवलती सुद्धा उलट आता आम्ही आता नवा शासन निर्णय आम्ही जो केला त्यामध्ये त्याची जी हातची किंमत असते अपसेट प्राईस त्याला म्हणतात ती चार हजार रुपयापर्यंत गेली होती दरवर्षी पंधरा टक्के वाढ असं करत चार हजार काही ठिकाणी सहा हजार रुपयापर्यंत आम्ही ती टाके सहाशे रुपयावर आणली म्हणजे जिथून लिलाव सुरू होईल अशी सहाशे रुपये साडेसहाशे रुपये काही टॅक्स धरून होते त्यामुळे काय झालं का ते लिलाव कमी होऊन नागरिकांना स्वस्तमध्ये मिळतो अशी व्यवस्था केली एकच वर्षाचं असायचं आम्ही तीन वर्ष पाच वर्षाचे लिलाव करायला सुरुवात केली की मग परत परत लिलाव होणार नाही जितक सहजता आणता येईल आणि नियमाचं ये ये पालन होईल अशी व्यवस्था करतील ती केलेली आहे वाळू माफियांचा मुद्दा जितका गंभीर आहे तितकंच महाराष्ट्राला गंभीरपणाची जाणीव झाली जेव्हा पोलीस आयुक्त पदावरच्या व्यक्तीने एक पत्र लिहिलं महसूल अधिकाऱ्यांकडच्या अधिकाऱ्यांबद्दल भाष्य करणारा डायनामिट सारखे डायनामाइट सारखे अधिकार आहेत खूप धोकादायक परिस्थिती निर्माण होणार आहे तुम्ही या पत्रावरती कसं रिॲक्ट करता नाही एकंदर ते पत्र पाहिलं तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात ती येईल म्हणजे की सगळा महसूल विभाग म्हणजे काही चुकतोय असं 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 बिलकुल नसतं कुणी कोणताही एखादा समाज घटक घ्या कोणता विभाग घ्या सगळे चुकीचं वागतात असं नसतं एखाद्या दोन कुठं चुकत असतात त्याचं ते उदाहरण घेऊन सर्वांना दोष देणं हे बरोबर नसतं त्यामुळं त्या त्या पत्राचा तर आम्ही ते निषेधच केला आणि ते त्यांची मांडणी बिलकुल चुकीची होती मला पुढं चुकीचं नाही मान्यच नव्हतं नाही पत्र वाचून तुम्हाला पहिल्यांदा कारण की ते जनरलाइज केलं होतं राग आला का संताप म्हणजे हसायला आलं दोन्ही पैकी काय आता घर <laughs> म्हणजे दोन्ही एकत्र येऊ शकते अशी गोष्ट ती होती कारण <laughs> एवढं वरिष्ठ अधिकारी आहे वरिष्ठ अधिकारी येतो असं कुणी फार असं केलेलं नाही वरिष्ठ अधिकारी आहे काही मांडणी करायची ठरली मला मा माझी वेळ घ्यायला पाहिजे होती वेळ विचार होण्याचा विचार तुम्ही केलात का अधिकार जे आवाजवी अधिकार दिलेत त्याच्याबद्दल त्यांनी भाष्य केलं होतं तर अधिकारांचा पुनर्विचार वगैरे असं काही होणार आहे का आहे जिथं जिथं आवश्यक असतं तिथं आम्ही बदल करत असतो त्या अधिकारामध्ये आणि त्यामुळं तसं ते ती बाकीची गरज नाही चुकीचं काही वाटत असेल तर मला किंवा मान्य मुख्यमंत्र्यांना वेळ घेऊन येऊन सांगायला पाहिजे का तुमच्या विभागात असं हे करायला पाहिजे आम्ही आता एखाद्या ठिकाणी दुसरा विभाग चुकला म्हणून मी आरोप करायला लागलो समजा तर चालेल का मग आता तुम्ही सगळ्या विभागात थोडे थोडे दोष कुठं ना कुठं असतातच शेवटी असं काही नाही कुणी शंभर टक्के परफेक्ट चालतं असं नाही कुठं कुठं असतात प्रत्येक याच्यामध्ये असतात प्रत्येक संघटनेत असतात प्रशासनात असतात ते नेमके दोष दूर करणं एवढ्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे काही प्रेक्षकांचे प्रश्न आलेले आहेत आपल्यासाठी मी पहिला प्रश्न कुलदीप सिंग ठाकूर यांचा घेते आपण प्रश्न प्ले करूयात महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाच्या विभागानं एक परिपत्रक काढलं आणि त्यामध्ये तुकडेबंदी कायद्याचा आधार घेत महाराष्ट्रातल्या सगळ्या मालमत्तांचे ते भूखंड असतील प्लॉट असतील त्याचे व्यवहार थांबवले परंतु सुदैवानं हा हे परिपत्रक कायद्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं हे फेटाळलं आणि कुठल्याही मालमत्तेची नोंदणी करण्यासाठी आता अकृषी असण्याची गरज नसल्याचे अतिशय स्पष्ट आदेश मान्य न्यायालयाने दिलेले आहेत तर या उपर आता पुढे जाऊन महाराष्ट्र सरकारची या प्रश्नावर काय भूमिका असणार आहे असा माझा प्रश्न आहे म्हणजे हा प्रश्न खूप चर्चेला गेलेला आहे अलीकडच्या कालखंडात ही वस्तुस्थिती आहे खरं हा तुकडे बंदीचा जो कायदा आहे तो एकोणीसशे सत्तेचाळीस साली तयार केलेला कायदा आहे आणि त्यानंतर तुकडे जोडण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा एक, एक निर्णय करण्यात आला आणि पंच्याहत्तरच्या दरम्यान काही तुकडे एकत्र करण्याचा प्रयत्न हा राज्य झाला छोटी छोटी शेती जी होत चालते ती परवडणारी नसते आणि त्याचे तुकडे होऊ नयेत याकरता हा सगळा प्रयत्न त्या त्या, -त्या कालखंडामध्ये झालेला होता आत्ता दोन हजार सतरा साली एक निर्णय तत्कालीन सरकारने घेतला आणि तो तो निर्णय आणखी असा होता की शहराभोवती जी काही वाढ होत असते म्हणजे नगरपालिका आहे पण नगरपालिकेच्या भोवतीसुद्धा काही वाढ होत असते आणि ती वाढ होत असताना ती थोडीशी बिगर परवानगीची बेशिस्तीची अशी असती या आणि त्याचा परिणाम असा की तिची अवस्था वा चुकीच्या पत्तीनं होत असते म्हणजे तिथे रस्ते सोडले जात नाही स्पेस सोडली जात नाही सगळ्या अडचणी म्हणजे पुढं गटर करायची ठरली तरी कुठं करायची विजय खांब उभा करायचा तरी कुठं करायचा अँब्युलन्स घालायचं तर कशा अशी अशी वाढ सगळ्या शहरांच्या भोवती होत आहे आणि म्हणून त्यावेळेस सरकारने एक निर्णय असा घेतला दोन भाग केले एक ग्रामीण भाग हा वेगळा आहे आणि हा शहराभोवती जी वाढ होती आहे अवस्तव वाढ त्याला आपण म्हणू बेशिस्त वाढ जी होती आहे ती रोखण्याकरता तुम्हाला जर खरेदी विक्री करायची असेल तर एक लेआउट पा तुम्ही करा तर लेआउटची विक्री तुम्हाला करण्याची परवानगी आहे किंवा एखादा प्लॉटच विकायचा असेल तरी त्याचे बिगर शेती हे करून तुम्हाला तो प्लॉट विकता येईल माझं आणि बाकी बाकी महाराष्ट्राचं सुद्धा त्या पत्तीनं जे आहे आता तुकडेबंदीच्या कायद्याप्रमाणे ते आहे खरं जे हे निर्णय झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी तशी एकोणीस सालापर्यंत सुद्धा काही दोन हजार एकोणीसपर्यंत तशी झाली नाही ही वस्तुस्थिती परंतु कुणी एकाने रिट पिटिशनच्या माध्यमातून हायकोर्टामध्ये मा गेले आणि दाखवून दिलं की असा निर्णय झालेला असताना त्याची अंमलबजावणी होत नाही हायकोर्टाने कडक आदेश अभ्याल तर का अंमलबजावणी तुम्ही कायदा केला त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणून ते परिपत्रक निघालं आणि त्याची अंमलबजावणी ती सुरू झाली त्याचे रजिस्ट्रेशन ते थांबले लोकांमध्ये अस्वस्थता त्यामध्ये होती आता याच्यात दोन भाग करूया आपण एक ग्रामीण जो भाग आहे क्षेत्र आहे विशेष शेतकरी वर्ग आहे आपण जर पाहिलं जिथं जादा बागायत भाग आहे कोल्हापूर आहे सांगली आहे आणि इरिगेटेड भाग आहे तिथं तर इतके काही काही पाच गुंठे दहा गुंठेची शेती झालेली आपल्या सर्वांना दिसेल आता खरं म्हणजे कायद्याना त्याची विक्री करण्याला आता परवानगी नसते परंतु तरी आम्ही निर्णय ज्यावेळेस सुरू झाली चर्चा त्यावेळेस निर्णय घेतला आणि जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं की तुमच्या जिल्ह्यामध्ये काय शेतीचं काय प्रमाण असावं तुकडा किती छोटा असावा कोकणामध्ये तो आणखी छोटा असतोच कोल्हापुरीकडे ते त्याचं प्रमाण वेगळं विदर्भामध्ये तशी अवस्था असताना तिथे ते थोडंसं मोठं चालू शकतं कारण शेतीचं क्षेत्र मोठं आहे त्या पद्धतीनं आम्ही नवा असा शासन निर्णय हा काढला आता प्रश्न असा आहे की ग्रामीण भागामध्ये जी खरेदी विक्री होते आहे त्याच्यामध्ये आम्ही बरीच मदत केली परंतु आता आम आम्च, आमच्या पुढील प्रश्न असा आहे विशेषतः माझ्यापेक्षाही नगर विकास विभागाला हा अत्यंत महत्वाचा आहे किंवा विकास विभागाला सुद्धा जिथे वाढ आहे सुविधा निर्माण करून द्यायच्या आहे त्यांना की शहराभोवती जी अवास्था वाढ होते आहे किंवा बेशिस्त वाढ होत आहे कुणी कुठे बांधतं साधा ग्रामपंचायतची येणुशी घ्यायची बांधकाम करून टाकायचं पाच पाच मजलीचं बांधकाम आहे रस्ता जाण्याचं म्हणलं तर नाहीये इथं आहे सगळ्या शहराभोवती नवे नगर उभे राहिलेले पण गाव क्षेत्र तिथे पण मोठी असते गावठाण तेवढंच असतं हे बाहेरच्या वाढत आहेत बेशिस्त याच याला बंधन आता मग कसं घालणार जर आता माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला स्थगिती त्याला परिपत्रकाला दिली तरी हा प्रश्न शिल्लक राहिला कदाचित आता पुन्हा एक टेक्निकल अडचणी आहे आमच्या तांत्रिक तुम्ही स्थगिती रजिस्ट्रेशन करण्याला परवानगी दिली आहे परंतु पुढं त्याची नोंद करण्याच्या बाबतीत अजूनच तांत्रिकदृष्ट्या आमची अडचण आहे याच्यावर आम्ही या पूर्णपणे विचार करतो आहोत की कशा पद्धतीनं जायचं नागरिकांना सुविधा झाली पाहिजे वाढ जी व्हायची आहे ती प्लॅनिंगप्रमाणे झाली पाहिजे नियोजनबद्ध पद्धतीनं झाली पाहिजे सतरा साली झालेला निर्णय चुकीचा होता असं मला म्हणता येणार नाही कारण शहराभोवतीच्या वाढही हा एक मोठा प्रश्न आहे त्यांचा प्रश्न असा आहे की आता तुमची भूमिका काय मग मी त्याच्यामध्येच आम्ही आता काही बसलेले आमच्या सचिव यांची हो एक थोडीशी बैठक आम्ही केलेली आहे त्यांना सांगितलं की आपल्याला याच्यातून मार्ग कसा काढायचा एका बाजूला शिस्तबद्ध झालं पाहिजे नागरिकांना मदत झाली पाहिजे या दोन्हीचा मेळ घालून काय करता येतंय याच्यावर विचार विनिमय चालू आहे त्याला जोडून एक आहे मग गावठाण विस्तार हा सुद्धा आता मुद्दा आहे म्हणजे तो तोही इतका किचकट बनत चाललेला आहे की ग्रामपंचायतीची इच्छा असते घर काढायची असतात कुटुंब वाढत जातात जमीन असते पण ते सुट करता येत नाही कारण ते कचाट्यामध्ये अडकतंय शासनाचे ते काय सुटसुटीत करता येणार नाहीये का आपल्याला हे सगळं असं आहे की आता विस्तार तर होतोच आहे का शहरांचा आपण अठ्ठेचाळीस टक्के शहरांवर गेलो आता याच्या व्यतिरिक्त आपण आता जर पाहिलं तर प्रत्येक शहराभोवती आपल्याला पनवेल आहे पण पनवेलच्या शेजारी तुम्हाला दिसेल की तेवढंच मोठं नगर उभं ते ग्रामीण भागात आहे ते जिल्हा परिषद झालं आता तुम्ही नागपूर शेजारी तुम्हाला असं दिसेल की मोठ वाडी हा भाग मोठा असा उभा राहिलेला आहे का जो शहरासारखा काहीच फरक नाही परंतु त्याच्यामध्ये जे प्लॅनिंग पाहिजे नियोजन पाहिजे ते नसतं ते कसं आणता येईल याचा विचार आपल्याला करायचा आहे आणि करावाच लागणारे नगरविकास आम्ही सगळेजण एकत्र बसूनच हा निर्णय आम्हाला करावा लागेल याचं काय करायचं नेमकं हा नाही अजेंड्यावर आहे का हा विषय आहे आणि त्याच्यावर चर्चा बोलतोय तेव्हा हे सगळं वाढतोच आत्ताचा जो अजून एक जो मुद्दा तुम्ही म्हणालात की आम्ही गेल्या काही अडीच वर्षामध्ये खूप काही सारे बदल केले लोकांना तर तलाठी ऑफिस पर्यंत जावं लागू नये कलेक्टर ऑफिस पर्यंत जावं लागू नये म्हणून पण आपण ऑनलाईन सात पासून ते ऑनलाईन कागदपत्र मिळवण्यापर्यंत केलं पण रेंज नसणं ग्रामीण भागातल्या लोकांना अनेक गोष्टी सर्व्हर डाऊन होणं अशा गोष्टी आहेत तर ह्या ज्या ज्या ह्याच्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही कशा आणि काय बदललंय आणि ह्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर काय उपाय आहे हे मी तर सुरुवातीला सांगितलं की माझा एक गोष्टीवर विश्वास आहे की म्हणजे मी म्हणे पूर्वी महसूल मंत्री होतो हो चौदा सालापर्यंत त्यावेळेस म्हणतो की लाईन नाही ऑनलाईन म्हणजे तुम्ही रांगेत उभे राहण्याची रांगे ऑनलाईन या आणि त्या पद्धतीनं प्रयत्न त्या मी केलेले होते पुन्हा मला संधी मिळाली मी आणखी ते प्रयत्न पुढे नेतो आहे आणि त्याचा परिणाम तुम्हाला एक दिसेल की सातबारा आता नव्या फॉर्मॅटमध्ये त्याचा पूर्ण फॉर्म जो पिढ्यान पिढ्याचा होता आमचा तो बदलला नवीन गरजेनुसार केला तो करत असताना अनावश्यक सगळ्या नोंदी त्याच्यावरच्या हटवल्या आम्ही सगळ्या काढून टाकल्या ज्या आवश्यक त्याच त्याच्यावर नोंदी आपल्याला दिसतील या पलीकडे जाऊन आम्ही सगळ्या सात बारा सगळ्या शेतकऱ्यांना वाटले घरोजा घर घरपोच दिले तर तुमचा सात बारा आहे तुम्ही पहा आणि त्यात जर काही चूक दिसली तर आम्हाला दाखवा म्हणजे परत असं नको का आमचा सात बारा तयार झाला नव्या फॉर्मॅटमध्ये झाला नवीन येणा आला आहे नवीन स्वरूपात आला आहे मग याच्यात ही चूक राहिली सुद्धा पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या कुटुंबांमध्ये आम्ही सात बारा शेतकऱ्याचे ते सातबारा ते पोच केलेले आहेत आता परदेशात कुणी असेल ते बाकी सोडून द्या ते, ते दुरुस्त्या आम्ही आता करत आहोत या व्यतिरिक्त संपूर्ण सात बारा सात बारा आठ अ आठ याचा अर्थ सागत तीन चार सात बारा असतील तर त्याचा एक आठ तयार होत तो, तो आठ अ फेरफार फेरफार सुद्धा आम्ही पूर्णपणे सगळे फेरफार हे आता ऑनलाईन आमचे उपलब्ध आहेत आणि तुम्हाला त्या त्या ऑनलाईन फेरफाराचा तुम्हाला कुठं डाउनलोड करता येतं परवाचा तेवीस तारखेचा एक आकडा आहे आमचा सहज तुम्ही आता म्हटले की अनेक प्रश्न आहे त्यांना रेंज नाही किंवा असं तेवीस तारखेला आम्ही जे फेर नव्याण्णव हजार नागरिकांनी एक लाख आठ हजार इतके इतके फेरफार सात बारा हे डाउनलोड करून घेतलेत एका दिवसात एका दिवसामध्ये नव्याण्णव एक हजार नागरिकांनी एक लाख आठ हजार फेरफार सात बारा इतके उतारे डाउनलोड करून घेतले आता याचा अर्थ असा की त्याचा उपयोग लो आता लोकांना समजू लागलेला आहे उपलब्धता मग आता तुमची अडचण काय आहे आपल्या घरात थोडं प्रिंटर असतो परंतु सेतू आहे ई सुविधा केंद्र आहेत सगळीकडे आता ह्या उपलब्धता आहेत की खाजगी ते जातात तेवढे थोडीशी रक्कम द्यायची डाऊनलोड करून आणि डाउनलोड करून घ्यायचं आता आणखी एक दोन बदल आम्ही करतो आहोत तुम्हाला याशिवाय प्रॉपर्टी कार्ड सुद्धा मुंबई उपनगराचे प्रॉपर्टी कार्ड मी आल्यानंतर पूर्ण केलेत अच्छा आणि ते पूर्ण ऑनलाईन तुम्हाला आता मिळतील ते सुद्धा या अडीच वर्षातलं आमची अचीवमेंट आहे तुम्हाला मी सांगेन या व्यतिरिक्त एक युनिकोड का आपला कोड असतो युनिकोड हाँ हाँ. तो सुद्धा आता आमच्या आपल्या या सगळ्या सात बारांना येणार आहे एक नंबर त्याच्या खाली येणार आहे आणि तो तो स्कॅन केला तुम्ही तर के तुम्हाला सगळी माहिती त्यावर उपलब्ध होणार आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्या बाबी त्याच्यात उपलब्ध तुम्हाला होतील त्या याच्याप्रमाणे ही व्यवस्था करतोय लवकरच त्याची सुद्धा सुरुवात होईल आणखी एक गोष्ट फार आणि नकाशे सुद्धा त्याचे मॅप सुद्धा आम्ही लवकरच तुम्हाला सुद्धा तुमच्या ऑनलाईन पद्धतीनं सुरुवात होईल युनिकोडच्या त्या स्कॅन केल्यावर तो सुद्धा तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो अशी परिस्थिती आहे आपण म्युटेशन जे आहे आता मी त्यावेळेस चौदा सालापर्यंत बरेचसं काम त्यावर केलं होतं पुन्हा मी बारकाव्यानं लक्ष त्यामध्ये घातलं आणि आता म्युटेशन जे आहे म्हणजे तुम्ही एखादा कागद रजिस्टर केला की लगेच त्याची नोटीस पंधरा दिवसाच्या नोटिस त्या जनरेट होतात पंधरा दिवसाची वेळ त्या ते संबंधित त्याला द्यायला दिली जाते का हरकत काय आहे का असली तर नाही तर आपोआप सात बारावर नाव त्याचं पूर्णपणे येत असतं त्याला सुद्धा पूर्ण गती आता आपण दिली त्याच्याकरता म्हणजे नागरिकांना आता धावपळ करण्याचं कारण नाही याच्याशिवाय तुमचे कागद आता शहरामधले तुमच्या रेराखाली जे रजिस्ट्रेशन्स आहेत त्या सगळे तुम्ही आता त्यांच्या ऑफिसमध्ये बसून त्या जे डेव्हलपर असेल त्याच्या ऑफिसमध्ये बसूनच तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता अडचण नाही अगदी सहजतेने करू शकता इतकी व्यवस्था ती सुद्धा सगळं काही घरात होईल अशा प्रकारचं हे सगळं आणखी दोन तीन गोष्टी खूप चांगल्या मला करण्याची संधी मिळाली मोजणी हा विषय खूप मोठा आहे महसूल विभाग स्वतंत्र विभाग आहे आणि मोजणी हा एक काळजीचा विषय असतो व्यवस्थित पद्धतीनं ती झाली पाहिजे खूप तक्रारी असतात रस्त्याच्या जमिनीच्या बांधाच्या त्यामध्ये वेळ खूप लागत असायचा मी असताना त्याच्यामध्ये पैसे हा निर्णय नोंदी असायचा पूर्वी मी टाइम मीच, मीच असताना त्यांचा दिवस निश्चित करून देण्याच्या बाबतीतलं एक सॉफ्टवेअर तयार केला होता तुम्ही नोंद नोंदलं तुम्हाला कळणार या तारखेला एकवीस तारखेला येणार आता त्याच्या आणखी चांगलं डेव्हलप करतोय आम्ही त्या पलीकडे जाऊन आम्ही सत्याहत्तर स्टेशन्स आता सॅटेलाइटला जोडणारे महाराष्ट्रात उभे केलेले आणि एक रोव्हर म्हणून मशीन आहे हो। जे आता हो। हातात माशाली सारखं घेऊन जाते हो, हो। ते जाऊन असं हे केलं की बरोबर काही म्हणजे जे काम आम्हाला पूर्ण एक दिवस पूर्ण जात होता ते आता दोन तासामध्ये ते काम पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे आणि त्याच्यामध्ये चार कदाचित दोष फक्त इतकं परफेक्शन आपण जातोय त्यामुळे मोजणीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चांगली गती ले। ही येणार आहे म्हणजे पण हे सगळं होत असताना अजून एक ज्वलंत प्रश्न आहे तुम्ही म्हणजे आता हे राजकीय प्रश्न विचारायचं व्यासपीठ नाहीये तर आम्ही ठेवलं नव्हतं पण हा राजकीय प्रश्न म्हणून आम्ही विचारत नाही आहोत तुम्ही या सभागृहाचे सर्वात वरिष्ठ सदस्य आहात जवळपास ते साडेतीस वर्ष झालं तुम्ही सभागृहात महाराष्ट्रातलं राजकीय सलोखा आणि सामाजिक सलोखा हा सुद्धा एक महाराष्ट्रापुढचा या घडीचा सर्वात मोठा प्रश्न आहे असं का होऊ शकत नाही की आबा सारखे बाकीच्या विरोधी पक्षातले अजून सत्ताधारी पक्षातले सगळे लोक एकत्र एकदा असेच टेबल वरती एकत्र बसून आता हे सगळं बंद करूया आणि खऱ्या प्रश्नांसाठी भांडण करूया काय हरकत नाही रोज आंदोलन करू खऱ्या प्रश्नांसाठी महत्वाचं आहे त्याच्या एक विषय मीच सांगू इच्छितो माझा बाकी राहिला कारण तो मी आपण पायनी आहे त्याची म्हणजे सुरुवात आपण करतो आहोत ई पीक पाहणी ई पीक पाहणी मध्ये आता शेतकरी स्वतःच्या शेतात जाऊन मोबाईल ना त्याच्या मोबाईलना तो त्याची नोंद पूर्णपणे फोटो काढणार त्याचे पाठवणार आणि त्याची अपलोड करणार आणि ती परफेक्ट तिथे तो त्या जागेवर असेल त्याच्या शेतात तरच अपलोड होईल अपलोड होईल असं आहे जिओ टॅगिंग त्याच्या हा त्याचा जिओ टॅगिंग आहे त्याचा परिणाम असा आहे की आपल्याला शेता पिकांची पूर्णपणे चांगली माहिती मिळणार आहे आ, किती पिकं वाढ होते कोणत्या पिकं आमच्या आम महसुली एवढंच मर्यादित आहे त्यामध्ये की आम्हाला कायदेशीर नोंदी करता Hmm. परंतु कृषी विभाग पणन विभाग यांच्याकरता पूर्ण नियोजनाकरता उपयोग होणार कोणत्या hmm. पिकाचं क्षेत्र कसं कसं वाढत चाललं घटत hmm. कसं चाललं त्यात आणखी थोडे बदल सॅटेलाईटशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही hmm. एकत्र बसतोय सॅटेलाइटशी जोडलं तर पंचनामे पिकांच्या वाढी एकत्र येणारं उत्पादन हे सगळं ठरू शकतं आणि महाराष्ट्र हे पहिलं स्टेट आहे असा प्रयोग करणार त्यामुळे hmm. देश जेव्हा स्वीकारील त्यावेळेस सगळ्या देशाच्या नियोजनामध्ये हा प्रयोग करणारे म्हणून पाहिजे म्हणजे आपण सुरुवात करणार आहे म्हणून अभिमान वाटावा असं काम म्हणून मी सांगितलं आता तुम्ही सांगितलं प्रश्न <laughs> 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 मला वाटलं सीझन पॉलिटिशियन यालाच म्हणायचं की काय पस्तीस वर्षाचा अनुभव <laughs> 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 खरं आहे की मी नशिवाने आज सगळ्यात जास्त काळ निवडून येणार आज विधानसभेतला मी आठव्या वेळेस पुन्हा विधानसभेमध्ये आलेलो आहे आ, खरे तुम्हाला वाटणं साहजिक आहे मी पंच्याऐंशीला प्रथम आलो तर आतापर्यंत सातत्यानं निवडणूक येतो चांगल्या मतानं येतो माझी जनता खूप चांगलं मतदान मला कायम करते आणि तुम्हाला असं वाटतं की राज्यापुढच्या प्रश्नात आता खरे खूप फरक मला एक दोन गोष्टी जाणवतो आताच्या राजकार म्हणजे पूर्वीच्या राजकारणात आता पूर्वीसुद्धा अंतर्गत भरपूर प्रश्न असायचे आणि ते झालेले आपल्या सर्व माहिती निर्णय बंड विलासरावजींच्या विरुद्ध हे सगळं तुम्हाला तर ते ऐकून असाल म्हणजे ते पार्टी अंतर्गत असायचे आणि त्या का एक पार्टी असली ना तरी बरेच प्रश्न असतातच कारण हा सगळा खेळ आहे ना हा मानवी मनाचा खेळ आहे राजकारण म्हणजे तुमचं क्रिकेटचं क्रिकेटच फार चांगलं असतं पुढचा बॉल दिसत असतो त्यात मारायचो याच्यात त्रिफळा उडाले होते आमचा प्रश्न असा आहे की एकत्र बसण्यासाठी वाद हे होते त्याचं स्वरूप आणि आताचं स्वरूप याच्यात आमूलाग्र बदल मला वाटतो एकतर म्हणजे आता फार खालच्या पातळीला जाऊन निर्णय चाललेलं आपल्याला दिसतंय दुसरं व्यक्तिगत याच्या चरित्र हानीण्याचं चरित्र हाणण्याचा प्रयत्न दिसतो ती चौथी गोष्ट कुटुंबापर्यंत तुम्ही जाणं सुरुवात केली हे तर अत्यंत वाईट आहे पूर्वीच्या सगळ्या राजकारणामध्ये वादविवाद होते एक पद्धत असायची वादविवाद व्हायचे पण वाद 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 नंतर चहा पिण्या चहा पिण्याकरता एकत्र बसायचे असायचं का इश्यूवाईज चालायचं म्हणजे ते वाद असायचे ते इश्यूवर असायचे त्याच्या पद्धतीनं ते असायचं पण आता ज्या पत्तीचं दिशा खूप मोठी चुकीच्या दिशेनं चाललेलं आहे आणि मला हे त्यामध्ये दिसतं की आता विषय मुख्य काय मुख्य विषय आहे बेरोजगारी आपण सांगितला तो खरोखर आपल्या पुढचा सगळ्यात मोठा विषय की हेच हे तरुण आज काम नसलेले तरुण गावोगाव आहे ते काही दिवसामध्ये त्यांचे वय सुद्धा पुढे जात आहे हा पुढं तुमचा सगळ्यात मोठा वर्ग तो होणार आहे का जो म्हणजे लग्न झाली असं असे अनेक प्रश्न त्यांच्या जीवनातले आहेत सगळ्यात मोठा प्रश्न महागाई आज महागाईचा भडका इतका मोठा भयानक आहे की वर्गीयाचं तर बजेट कोलबडून जाते त्यांना तरी का कशी करायची किती करायची हा प्रश्न निर्माण होत असताना आपल्याला दिसतोय हा हे दोन प्रश्न सोडित असताना तिसराच प्रश्न उभा राहतोय तो सामाजिक खरं म्हणजे तो आपण हा हे प्रश्नांचे काही कारण वेगळे असतील पण ते सामाजिक आपणच करतोय आणि केवळ करता करतोय मताच्या वाटतं की मताचं राजकारण जर बाजूला केलं करून ते लोकशाही आपल्याला ती मान्यच करावं ती घटना आहे तिला जपायचं आपल्याला परंतु मत हा विषय वजा केला तर किती जण धर्माचं आणि जातीच राजकारण करतील याची मला थोडी शंका वाटते इतकं त्याचं स्वरूप आहे पण शक्य आहे काय थांबणं थांबलं पाहिजे खरं म्हणजे आम्ही मंडळी जो जे देश चालवतोय आम्ही मंडळी जो राज्य चालवतो यांनी काळजी घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टीचं असं माझं स्पष्टपणे मत आहे एक तर व्यक्तिद्वशाचं राजकारण बिलकुल नसलं पाहिजे असलं पाहिजे इश्यू वाईज हे चालू शकतो आपण लोकशाहीनंच मान्य केलेलं आहे मतमतांत्र मान्य केलेले पक्ष मान्य केलेले सगळ्यांना जेवायला बोलवा मग आम्ही <laughs> सुदैवानं मी असं आहे की माझे सगळ्या संबंध चांगले आहेत परंतु आता आमचे सगळे इथे आहे यांच्या सगळं हातात एक नाही मला माहित नाही कारण वरपासून भरपूर काही चाललेलं असतं ज्या पद्धतीनं राजकारण चाललंय सुडाचं राजकारण चाललंय जिरवीचं राजकारण चाललंय वेळेला बोलवणंही कठीण जेव्हा माझ्याकडं येऊ शकतात परंतु माझ्या मते एकमेक गेलं पाहिजे भांडण केलं पाहिजे पण या विषयात माझं भांडण आहे आपण एकत्र आहोत असं असं असलं पाहिजे सलोखा राहायला पाहिजे व्यक्तिगत त्याच्यामध्ये द्वेष असला पाहिजे दुर्दैवान तुम्ही म्हणताय ते खरं आहे कारण तसा सलोखा राहिला तरच महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या अनेक ज्वलंत प्रश्नांवर चर्चा होऊ शकते मार्ग निघू शकतात मात्र तसं झालं नाही तर या ज्वलंत प्रश्नांवर उपाय कसे काढायचे हे एक मोठं प्रश्नचिन्ह जे आज महाराष्ट्रासमोर आहे ते कायम राहील प्रश्न महाराष्ट्राचे ह्या जे विशेष चर्चासत्र आज आयोजित केलं एबीपी माझाने त्याचा उद्देश हाच होता की विविध पक्षाच्या विविध खात्यांच्या नेत्यांना मंत्र्यांना एकत्र एका व्यासपीठावर आणणं आणि महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या या प्रश्नांची चर्चा करणं त्यामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक जणांचे प्रश्न त्यांनी स्वतःहून पाठवले तेही आम्ही सहभागी करून घेतले आणि आजच्या दिवसाच्या निमित्तानं अनेक प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला आजचा या प्रश्न महाराष्ट्राच्या मधल्या शेवटच्या सत्रामध्ये कृषी मंत्री बाळासाहेब थोरात आले आपल्यासमोर आणि अनेक प्रश्नांना त्यांनी स्वतःहून उत्तरं दिली जमीन मोजणीसारखा जो प्रश्न आहे जो सध्या सगळ्यांसाठी महत्वाचा ठरतो ग्रामीण भागात शहरी भागात त्याच्यात त्यांनी ते जे काही आत्ता प्रयोग केलेले आहेत त्याबद्दल त्यांनी सांगितलं आणि एक वेगळा विचार महाराष्ट्रासमोर ठेवण्याचा आजचा एबीपी माझाचा हा प्रयत्न होता त्याच्या शेवटच्या सत्रात सर आपण आलात आणि सगळ्या प्रश्नांना उत्तर दिलीत त्याबद्दल एबीपी माझा परिवारातर्फे आपले मनपूर्वक आभार प्रथम भेट झाली त्यावेळेस कृषी मंत्री होतो मी आता महसूल मंत्री मला वाटतं पुढच्या वेळेस आणखी मोठ्या पदावर जेव्हा तुम्ही असाल तेव्हा लवकरच तुम्हाला इंटरव्ह्यू करण्याची वेळ यावी आपल्याला शुभेच्छा प्रश्न महाराष्ट्राचे या कार्यक्रमामध्ये आत्ता वेळ झाले इथेच थांबण्याची ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट